काँग्रेसच्या पूर्व विदर्भात सुरू असलेल्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज नागपूर इथं होतोय. संध्याकाळी नागपुरात काँग्रेसची मोठी सभा होणार आहे. यावेळी काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध नेते सहभागी होणार आहेत. जनसंघर्ष यात्रेनिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा, रोड शो आयोजित करत राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे. आपण बघतोय काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आज समारोप नागपुरातून होतोय आणि संध्याकाळी नागपुरात काँग्रेसने एका मोठ्या सभेचं आयोजन केलेलं आहे. यावेळी काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन सुद्धा काँग्रेस करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्याबरोबर सगळे दिग्गज नेते काँग्रेसचे आज या सभेला उपस्थित असणार आहेत. थेट जाऊयात नागपुरात. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत थेट आहेत. सागर, आज समारोप होतोय या जनसंघर्ष यात्रेचा आणि समारोपाच्या निमित्तानं काँग्रेस शक्ती प्रदर्शन करत आहे. संदीप, पूर्व विदर्भमध्ये गेले 3 दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल आणि आता नागपूरमध्ये सभा काँग्रेसच्या वतीने घेतल्या जात आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या फसव्या योजना, शेतकऱ्यांना अपयशी आलेल्या वेगवेगळ्या योजना, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा सभांमध्ये मांडला जात आहे, रोड शोमधून मांडला जात आहे. काँग्रेस या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या एक तयारीचा भाग या सगळ्यांकडे पाहता येईल अशा स्वरूपातली भूमिका दिसून येते. दुसऱ्या बाजूला पूर्व विदर्भांनी 2014 लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यामध्ये काँग्रेसच्या बऱ्यापैकी नेहमी साथ देणाऱ्या विदर्भामध्ये भाजपाला चांगली साथ दिली होती आणि त्याच्यामुळे भाजपाची सत्ता स्थापनेमध्ये फार मोठा वाटा विदर्भाच्या भागातून येतो. विशेष म्हणजे पूर्व विदर्भामधून राज्यामध्ये देखील दिग्गज मंत्री आहेत, ज्याच्यामध्ये राजकुमार बडोले असतील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, यासह आदिवासी राज्यमंत्री आत्राम असतील. यामुळे या भागांमध्ये इतके मोठ्या प्रमाणात मिनिस्टर दिले गेलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री या भाग पूर्व विदर्भातून येतात. अशा ठिकाणी खरंच गेल्या 4-5 वर्षामध्ये विकास झाला का याचा लेखाजोखा या सभांमधून मांडला जात मोठ्या प्रमाणात टीका केली गेलेली आहे. आज नागपुरात राज्याची उपराजधानी आहे, संघ मुख्यालय आहे आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांचं गाव आणि केंद्रीय जे केंद्रातले महत्त्वाचे मंत्री मानले जातात, नितीन गडकरी यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस शक्ती प्रदर्शन करेल आणि पुन्हा एकदा जागा नागपूरची काँग्रेसकडे खेचण्याचा प्रयत्न याची सुरुवात याच सभेच्या माध्यमातून केली जाईल असं सांगितलं जातं. संदीप, अगदी सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्या जनसंघर्ष यात्रेच्या शेवटच्या दिवसाचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. बघूया पुढची बातमी.